माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल। नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये मालमत्ता कर अभय योजना राबवली जाणार आहे। यामध्ये थकित मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25% दंडात्मक रक्कम एकत्रित भरल्यास त्यांची 75% दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे। या संधीचा थकबाकीदारांनी लाभ घेऊन शहराच्या विकासाला हातभार लावावा आणि थकित रकमेवरील दंडाच्या शुल्कामध्ये मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे। मालमत्ता कराच्या संदर्भातील जे प्रलंबित खातेदार असतील त्यांच्या सोयीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून 75% जी पेनल्टीची अमाऊंट आहे त्यामध्ये सूट दिली जाते। म्हणजे जे प्रलंबित थकबाकीचे खातेदार आहेत त्यांनी जी मूळ मागणी आहे ती मूळ रक्कम आणि 25% पेनल्टी एवढी रक्कम जर भरली तर पेनल्टीच्या रकमेतून 75% त्यांना या योजनेच्या माध्यमातून सूट मिळू शकते। ही योजना 15 डिसेंबरपासून सुरू होते। योजनेचा कालावधी 2 महिन्याचा आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत ही योजना अंमलामध्ये राहील। जरी 2 महिन्याचा कालावधी असला तरी सर्व खातेदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की 2 महिन्याचा कालावधी हा टेक्निकल कारणासाठी आहे तेवढी वाट न बघता 31 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त थकबाकीदार जे खातेदार आहेत त्यांनी आपला टॅक्स भरावा। योजनेची अंमलबजावणी करताना एकंदर मालमत्ता विभागाचं जे नवीन सूत्र आता आपण ठरवलेलं आहे 0 पब्लिक कॉन्टॅक्ट याच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे। जास्तीत जास्त जो थकबाकीचा कर असेल तो ऑनलाईन पद्धतीने भरला जावा यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन बँकिंगच्या व्यतिरिक्त मोबाईल वॉलेट आणि इतर सर्व सुविधा अधिक सुकर पद्धतीने कशा उपलब्ध होतील हे पाहण्याकडे महानगरपालिकेचा भर आहे। त्यामुळे योजनेची प्रचार प्रसिद्धी अशा पद्धतीने केली जात आहे की ऑनलाईन या योजनेचा लाभ घेण्याकडे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये थकबाकीदार खातेदार मग तो छोटी थकबाकी असो किंवा मोठी त्याला कोणत्याही महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाही पडली पाहिजे अशा पद्धतीने याची अंमलबजावणी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। मी सर्व थकबाकीदार खातेदारांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपण आपला प्रलंबित जो टॅक्स असेल तो भरावा, या योजनेचा लाभ घ्यावा आणि अभिमानाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या विकासामध्ये आपला हातभार लावा। लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा आर्थिक गणित कोलमडलं आहे। अशातच विविध कर भरणा आणि बिलांची रक्कम भरण्यास नागरिकांना अडचण येत आहे। अशातच नवी मुंबई महापालिकेने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्णयानुसार थकलेल्या मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेत सवलत देऊन नवी मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे।